नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाओ, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असाल आणि मस्तच राहायला हवं. तर खूप छान अशी दिवसाची सुरुवात झाली आहे माझी तरी, कारण की आज सकाळी मी लवकर उठली आहे. लवकर म्हणजे कसं होतं की नेहमी मी 7-7:15 उठते, पण आज जरा 6 उठले तर मलासुद्धा छान वाटते. आणि खरंच नेहमीपेक्षा थोडं लवकर उठलं ना की छान वाटतं आणि कामं मेन म्हणजे पटापट होतात. लेडीजचं हे खूप महत्त्वाचं असतं की बाबा कामं पटपट झाली पाहिजे. त्यामुळे काय होतं, पूर्ण दिवस खूप छान जातो, मस्त जातो आणि रिलॅक्स वाटतं. आणि बहुतेक वेळा बघा, नुसतं 10-15 जरी उठायला उशीर झाला ना की मग खूप कंटाळवाणा दिवस जातो आणि कामं पण आवरत नाही. नेहमीच काम असतं, म्हणजे रोजचं असते काम, पण असं वाटतं अरे खूप उशीर झाला, आज खूपच काम आहे की काय, आज किती वेळ झालं, मी अख्ख्या दिवस कामच करते असं होतं बहुतेक वेळा. आणि कोणाकोणाचं असं होतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा, कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. आणि जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलं असेल की आनंदी राहण्याचा गुरुमंत्र, तर तो मी आज तुम्हाला देणार आहे, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा. एक थोडक्यात सांगते आत्ता, फक्त एकदम शॉर्टकटमध्ये सांगते, जगा आणि जगू द्या. तर आनंदी राहण्याचा गुरुमंत्र तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये मिळणारच आहे. ब्लॉग कंटिन्यू करा आणि व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा. आता आरूला आणायला जायचा टाईम झालेला आहे, त्यामुळे मी पटकनी निघते आणि आल्यावरती तुमच्याशी गप्पा मारते. तर अजून 15 बाकी आहे म्हणजे आरूला आणायला, तर म्हटलं चला आत्ताच बोलूया, नंतर काय माहीत मुलांनी खूप दंगा केला तर काय बोलता पण येते की नाही. तर काय होतं, बहुतेक वेळा ना ब्लॉग शूट करताना ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि म्हणजे बऱ्याचदा असं होतं की माझा व्हिडिओ 30-40 कधी त्याच्याही पुढे होऊन जातो, मला समजतच नाही. आणि मला खरंच कधी कधी समजत नाही अरे एवढं सगळं मी कसं म्हणजे बोलत असते. आणि बहुतेक वेळा असं होतं, मग तो मला खूप कट करावा लागतो, बऱ्याचशा गोष्टी मला कट कराव्या लागतात की ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात, पण काय करणार, एवढा मोठा व्हिडिओ झाल्यावर कोण बघणार असा प्रश्न पडतो. त्यामुळे मग बहुतेक वेळा असं होतं, पण जे ज्यांना खूप बोलायला लागतं किंवा जे गप्पाडू असतात ना त्यांचं असं होतं, तर ठीक आहे असं मला खूप बोलायला लागतं. पण असं वाटतं की तुम्ही माझा एवढा मोठा व्हिडिओ बघाल की नाही, तर तुम्हाला चालेल का जर माझा व्हिडिओ कधीतरी मोठा आला तर हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जसं की मी म्हटलं आनंदी राहण्याचा गुरुमंत्र, तर कसं असतं बघा माणसाचं, जर तुम्ही म्हणजे म्हटलात की खूप आवाज येतो, जर तुम्ही असं म्हटलात की बाबा आज ना असंच आहे सगळं, म्हणजे खूप उदास वाटतंय, आज चांगलंच वाटत नाही आहे, तर मग तुम्हाला चांगलं नाही वाटणार. सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही तुमच्या मनाला ज्यावेळेस सांगताय की आजचा दिवस खरंच खूप छान आहे, किती प्रसन्न वाटतंय, किती छान वाटतंय ना, त्यावेळेस खरंच तो दिवस खूप सुंदर असतो. आणि ह्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता, हा व्हिडिओ संपल्यापासून तुम्ही स्वतःला सांगा ना, खरंच सगळ्या गोष्टी छान असतात, पॉझिटिव्ह असतात आणि खरंच खूप सगळं रिअलमध्ये खरंच खूप सगळं सुंदर आणि छान असतं. पण काय असतं ना, आजूबाजूचा परिसर म्हणा किंवा आजूबाजूचं वातावरण म्हणा, त्यामुळे थोडंसं आपल्या मनावरती कुठेतरी त्याचा परिणाम होत जातो आणि मग आपल्याला वाटतं की अरे हे असंच आहे, ते तसंच आहे, पण खरं तर असं काही नसतं. जे काही आहे ना ते आपल्या मनावरती असतं की म्हणजे कोणत्या गोष्टी आपण कोणत्या अँगलने बघितल्या पाहिजे आणि कोणत्या ह्याच्यातनं घेतल्या पाहिजे. आता म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते की घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतं, कुठेतरी काहीतरी म्हणजे हे चालू असतं की नाही का बाबा ह्याचं माझं पटतच नाही, हिचं माझं पटतच नाही, ही अशीच आहे, तो तसाच आहे. प्रत्येक माणूस हा माणूस आहे आणि प्रत्येकामध्ये म्हणजे चांगले गुण पण असतात, वाईट गुण पण असतात. पण जर तुम्ही जर समोरच्याचं फक्त म्हणजे असा दुश्वास म्हणतात ना की फक्त तुम्ही निगेटिव्हिटीच त्याच्याबद्दल हे करत राहिलात मानत ना, तर मग तुम्हाला पण कुठेतरी सारखं तेच वाटणार. आणि म्हणजे आपल्याला असं वाटतं की हां ह्याच्याबद्दल नाही का एखाद्या व्यक्तीबद्दल की आपण असं केलं की असंच आहे, हां नेहमी असंच करतो, मला नाही ह्याचा खूप रागच येतो. मग ते प्रत्येक वेळेस तो हॅप्पी असतो, पण प्रत्येक वेळेस तुम्ही स्वतःला ते सांगून तुमचा मूड ऑफ करून घेता आणि अजून बऱ्याच गोष्टी होतात. त्यामुळे शक्यतो प्रत्येक वेळेस प्रत्येकाबद्दल चांगलं बोलायला शिका, ही खूप चांगली गोष्ट आणि खूप चांगली सवय एक तुम्हाला लागेल आणि तुम्ही कधीच नाराज नसणार ह्याची मी खात्री देते तुम्हाला. कारण की कधीतरी काय होतं, परिस्थितीमुळे किंवा कशामुळे म्हणा, साधी गोष्ट सांगते, जर आर्थिक टंचाई आली आणि तुम्ही समजा खूप दुःखी आता की तुम्हाला पैशाची गरज आहे, पण काय करणार,
पण तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येकाला नावच ठेवत आलेले आहेत, प्रत्येकाचे म्हणजे वाईट गुणच काढत आलेले आहेत, तर मग तुम्हाला मदत तरी कोण करणार ना हो, असं पण होतं ना? तर मग शक्यतो त्यामुळे काय करायचं, प्रत्येक वेळी आपल्याला सुद्धा गरज असते, कधीतरी समोरच्याला सुद्धा असते, सगळ्यांशी चांगलं बोलायचा प्रयत्न करायचा. आणि स्वामी मेन म्हणजे माझं एक असतं की म्हणजे मी स्वतःचं सांगते हे की प्रत्येक वेळेस काय होतं, जर मला जर कोणाचा राग आला ना, खरं सांगते मी फक्त स्वामींना म्हणते की स्वामी खरंच माझी चूक होती का, आणि तुम्ही एकदा बघा ना माझी खरंच चूक होती का, मला सांगा ना, आणि मी स्वामींपाशी माझं मन मोकळं करते. मी असं नाही सांगत की मग मी खूप नाही का म्हणजे स्वामींचं मी खूप करते किंवा काय वगैरे, असं काही नाही सांगते. एक प्रत्येकाच्या एका एका देवावरती श्रद्धा असते, तर तुमची ज्या कोणत्या देवावरती श्रद्धा असेल, खूप चिडलात ना तर म्हणजे प्रत्यक्ष त्या व्यक्तीला न हे करता तुम्ही स्वामींशी बोला की खरंच माझं चुकलं का, आणि स्वतःलाही ते मान्य करा की हां बाबा आपलं कुठेतरी चुकलं असेल त्यामुळेच असं काहीतरी झालं असेल, किंवा मग एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे नाही का म्हणजे एखादी वस्तू हवी आहे किंवा काय, मग आपण कसं करतो की हां त्या व्यक्तीकडे आहे मग मला पण पाहिजे, किंवा एखादी वस्तू आपण दुकानात पाहिली हां हे मला घ्यायचंच आहे आणि मग त्यामुळे माझ्याकडे असंच नाही आहे माझ्याकडे तसंच नाही आहे यार असं तसं, नका करू असं. कारण की काय होतं माहिती आहे का, मग आपल्याकडे सगळं काही असतं, भरपूर गोष्टी असतात, पण त्या एका गोष्टीसाठी ना आपण पूर्ण तो वेळ, परत आता नॉर्मली ही गोष्ट तर आपण आपल्या मिस्टरांना वगैरेच बोलतो किंवा आईवडिलांना बोलतो की बाबा त्याच्याकडे हे माझ्याकडे नाही आहे किंवा मला हे घ्यायचं आहे माझ्या बाबतीतच असं का होतं मला काही मिळतच नाही किंवा काय, मग ना कुठेतरी तो व्यक्तीसुद्धा हर्ट होतो की बाबा आपण हिच्या इच्छा पुरवू शकत नाही आहे की काय. तर प्लीज असं नाही करायचं कधी पण, म्हणजे काय करायचं की बाबा आपल्याकडे जे आहे ना त्यामध्ये समाधान मानायला शिकायचं. हा एखादी गोष्ट हवी आहे ना त्यासाठी स्वतः मेहनत करा, किंवा ठीक आहे तुम्ही जर हाऊस वाईफ आहे नाही करू शकत आहे, तुमच्या पार्टनरला तुम्ही खूप छान पद्धतीने सुद्धा सांगू शकता की हे मला हवं आहे फ्युचरमध्ये आपण हे घेऊ, तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल आणि त्यात एक वेगळा आनंद असेल. पण भांडणं करून किंवा हे करून कधीच कोणती गोष्ट मिळतसुद्धा नाही आणि त्यात आनंदसुद्धा नसतो. तर आनंद राहण्याची हीच गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं की खूप छान प्रत्येकाने प्रत्येकासोबत राहिलं पाहिजे, मेन म्हणजे खरं बोललं पाहिजे, मुलांनासुद्धा खरं बोलायला शिकवता आलं पाहिजे आपल्याला. आणि बहुतेक वेळा काय होतं, आपण कितीही मुलांना चांगलं शिकवा किंवा काही करा, पण मुले कुठे ना कुठे काही ना काही करतात. पण कसं असतं, मला नंतरनं खूप असं विचार केल्यानंतर मला स्वतःला तरी असं वाटतं की किती केलं तरी ती लहान मुलं आहेत, आणि आपण रागावायता गाणे त्यांच्यावरती चिडचिड करून किंवा त्यांना मारून हाणून काहीसुद्धा होणार नाही. ते हळूहळू जसे जसे मोठे होतात ना तसतसं त्यांची त्यांना एक क्लिअरिटी मिळत जाईल आणि त्यांना त्यांचं समजत जाईल. म्हणजे कारण की जेव्हा मी लहान होते त्यावेळेस मी सुद्धा चुका करत असेल, कारण की मला नेहमी माझी मम्मी चुलती आजी वगैरे भरपूर जण सांगतात तू अशी करायची तशी करायची, आजारी असली तर सगळ्यांना फार हे आणायची. पण ठीक आहे मोठं झाल्यावरती हळूहळू समजतं, आणि तसंच मला वाटतं की म्हणजे आपल्या मुलांना पण समजेल, त्यामुळे आपण जास्त चिडचिड वगैरे नाही केली पाहिजे जेवढं त्यांच्या कलाकारांनी. मी माझ्या बहिणींना सुद्धा सांगत असते की मुलांवरती चिडचिड नका करत जाऊ, ठीक आहे जर तो काहीतरी मागतोय किंवा काहीतरी म्हणतोय त्याला समजून सांगा किंवा असं करा तसं करा. आणि नाही का म्हणजे मला बोलायला लागतं त्यामुळे मग मी बोलण्याच्या वगैरे त्यांच्यासोबत तासन तास गप्पा मारत असते आणि भरपूर गोष्टींवरती त्यांनासुद्धा सांगत असते आणि त्यांनासुद्धा आवडतं माझं बोलणं. तर ठीक आहे, असो आनंद राहण्याची हीच गुरुकिल्ली आहे की प्रत्येकासोबत प्रत्येकाने छान राहिलं पाहिजे आणि आनंदाने राहिलं पाहिजे, मनापासून आनंदाने राहिलं पाहिजे. तुम्हाला माझे विचार कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि जर जास्त काही बोलले असेल तर खरंच सॉरी जर तुम्हाला कोणती गोष्ट माझी खटकली असेल तर. असो व्हिडिओ कसा वाटतोय हे सुद्धा मला कमेंट करून सांगत जा. पुढे दिवसभरामध्ये जे काही छान छान घडेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि आत्ता बघा हा 6-7 मिनिटाचा व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे, तर त्यामुळे मग जास्त काही लांबवणार नाही दिवसभराचं. पुढे छोटंसं काहीतरी शूट असेल, मी शक्यतो ट्राय करत असते की 10 ते 11 मिनिटाच्या आतमध्ये आपला ब्लॉग संपेल. कोणीतरी आले तर ठीक आहे, आधी बघते मी आणि मग भेटते. तर आज कोणता डे यारू, येल्लो डे आमचा, आधवेत गेला आहे ना. काय असतं रोज, ए थांब जरा ए बघ, तर रोजचं काय असतं की आजू जी कपडे घालेल ती आरूला घालायचीच असतात स्कूलमधनं आल्यावरती. मग मी ठरवलं चला रोज तर त्याला कोणता पण टी शर्ट घालत असते, मग आज मी त्याला मॅचिंग केलं, मी स्वतः पण येल्लो घातला आणि आरू मी आत्ता येऊन येल्लो ड्रेस घातलाय. हो ना आरू, हा आणि पॅन्टीचं पण असतं, मग त्याला जी पॅन्ट घालणार तीच मला घाल. आणि त्याला म्हणते अरे त्याची पॅन्ट कितीतरी वेळा बदलून होते, तू सू वगैरे करतो तर त्याची सारखी बदलावी लागते पॅन्ट. नाही पण आत्ता तर घाल ब्लॅक घाल, आणि मग त्याला नंतर मग दुसरी कोणती असते, आता मी बदलू का, ह्यानी बदलली आहे ना मम्मा, असा करतो. पण लहान मुलांचा आनंद कशात असेल ते काही सांगता येत नाही. हो ना, चला आता ह्यांचं चाललंय खेळणं, तर जेवण वगैरे करायचंय आता पटकनी, भाजी वगैरे गरम करते आणि जेवायला घेते.